नाही, काय होतं आपल्याकडे माणूस म्हणतो काय आणि अर्थ काय निघतो, डिग्री मिळायला वेळ लागतो, तीन तीन चार चार महिने जातात. त्यामुळे नव्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीजना प्रत्येक विद्यार्थ्यांचं डिजिटल लॉकर ओपन करायला सांगितलं आणि जवळजवळ सगळ्या विद्यापीठांचं सगळ्या विद्यार्थ्यांचं झालं. रिझल्ट लागल्यानंतर व्हेरी नेक्स्ट मिनिट नाही, व्हेरी नेक्स्ट सेकंड ही डिग्री जी आहे ती त्याच्या डिजिटल लॉकरमध्ये डिजिटल सिग्नेचर सेट गेली की त्याला ती केव्हाही प्रिंट काढता येईल. तीन चार महिने थांबण्याची आवश्यकता नाही. अनेकांना प्रॉब्लेम येतो की ही डिग्री सर्टिफिकेट कन्व्होकेशन होत नाही, तोपर्यंत डिग्री मिळत नाही, मग विदेशात जायचं असतं. आता असं ज्यावेळेला प्रत्येकाची डिग्री डिजिटल लॉकरमध्ये जाईल त्याला कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमाची, एवढ्या मोठ्या कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमाची आवश्यकता उरणार नाही असं माझं मत आहे. तरीही गोल्ड मेडल मिळालेले, विशेष स्कॉलरशिप मिळालेले, त्यांचा एक कार्यक्रम नेहमी करावा लागेल. त्या कार्यक्रमाच्या बाबतीत मात्र ते जे ब्रिटिशकालीन झगे घालून आपण जे चालतो आणि चौकोनी टोप्या वगैरे त्याची काही आवश्यकता नाही. आपण आपल्या भारतीय विषयामध्ये हे कार्यक्रम केले पाहिजे. या आठवड्यात दोन कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमाला मी चीफ गेस्ट होतो. दोन्ही ठिकाणी माझ्या ह्याच पांढरा शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि जास्तीत जास्त त्या विद्यापीठाचा एक गमछा की ज्याच्यावर त्यांनी विद्यापीठाचं नाव लिहिलेलं आहे. आणि सुदैवाने शिवाजी विद्यापीठाने तर पायजमा झब्बा जॅकेट आणि हा गमछा असंच यावेला स्वरूप ठरलं होतं. इकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरला गेलो, त्यांनी तसंच साधेपणाने केला. त्यामुळे कॉन्व्होकेशनचे कार्यक्रम बंद होणार नाही. त्याचं कारण त्यातले सुवर्णपदक मिळालेले, स्कॉलरशिप मिळालेले, यांचा एक कार्यक्रम करावाच लागेल. पण सगळ्यांना आता कॉन्व्होकेशन होईपर्यंत डिग्रीसाठी थांबण्याची आवश्यकता नाही, इतकाच माझा म्हणण्याचं म्हणजे एक मोठी सोय आपण दिली, एवढंच म्हणणे.